लेटकमर आहेस पण हुशार आहेस. हे माझे तुझ्यावर उपकार समज. इथे जर आली असतेस ना सिंगिंगला तर हाकलून दिलं असतं मी. कळदार, मी वाचवलंय तुला. कोणी? केडी. कीप दॅट इन माइंड. हा सो आता ऑफिसच्या टाइममध्ये जरा ऑफिसचं काम करूया का? गेट बॅक टू वर्क. जा काम कर. काय ग, तू काय घर सोडून चाललीस की काय? काय आमची काय बोललं तर राग येईल. चुलू, आपल्याकडे पद्धत आहे, विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्यायचं. नाही शिकवलं का कोणी तुला बाई हे? अगं बाई बोल, कुठे निघालीस? काय चाललंय तुझ? माझं जाणं फार महत्वाचं आहे. बरोबर आहे, निवडणुका जवळ आल्यात ना, प्रचाराला निघाली असशील ना. मी अष्टविनायकाच्या दर्शनाला चालली आणि टुरिस्टवाले 2 दिवसामध्ये अख्खं अष्टविनायकाचं दर्शन घडवणार. 1700 रुपयामध्ये राहणं खाणं पिणं सगळं त्यांचे. एका रूम मध्ये आम्ही 4 बायका. तुम्ही येताय का? नाही ग बाई, नाही. ही असली हाऊस मौज मला नाही जमायची. हो बोललं तर राग येईल, पण कमवणारा 1 आणि खाणारी तोंड 10. मला कळत नाही, तू घरची करती सवरती बाई आहेस आणि तू ही अशी हाऊस मौज करायला निघालीस? असं उधळते सगळा पैसा. वंस, देवदर्शन आणि हाऊस मौज ह्यात काही फरक आहे की नाही? हो का? शिकव बाई शिकव, मला तू शिकव आता हे सगळं. बोललं तर राग येईल, पण हे 2 दिवस घरातलं कोण बघणार, कोण सगळं करणार? त्यात वीणा यायची. मला काय करायचं ते करा. काय या घरात आहे ना, जो तो आपल्या मर्जीचा मालक आहे. मी काही बोलणार नाही, गप्प बसून राहील. तुमची मर्जी करा. तुम्ही आहात ना, आणि घरची काळजी आहे ना, म्हणूनच मी अष्टविनायकाला जाते. काळजी आहे ना, सांगून काय उपयोग आहे का? कुठे गेलेत काय कळत नाहीये. त्यांना सांगितल्याशिवाय मला घरातून निघता पण येणार नाहीये. कुठे जातात ना तेच काही कळत नाहीये. फोन पण लागत नाही यांचा. कॉलेजमध्ये फोन केला तर तिथून ते कधीच निघालेले. हे पण ना, मनाला सारखा घोर लावून ठेवतात. आई, तुम्ही अष्टविनायकाला चाललात का? आत्या बोलली तेव्हा मला कळलं. शुभम, तुमचा भविष्यावरती विश्वास आहे का? नाही म्हणजे पुढे जाऊन काही अशुभ होणार आहे असे संकेत माणसाला आधीच मिळतात का? नाही, काय झालंय? नाही बघा ना, आज मी देवळामध्ये गेले होते ना, तर तिथे ना मला धक्का लागला कोणाचा तरी आणि माझ्या हातात ना कुंकू सांडलं. तर तिथेच एक साधू महाराज बसले होते. त्याने सांगितलं की काहीतरी अशुभ घडणार आहे. तेव्हा तुम्ही लवकरात लवकर अष्टविनायकाचं दर्शन घ्या आणि जर का उशीर केला तर खूप उशीर होईल म्हणून मी तिथून तडक निघाले आणि घरी येऊन लगेचच निघायची तयारी केली. आपल्या घरावरती काही संकट येऊ नये म्हणून मी अष्टविनायकाला जायचं ठरवले, कारण ते संकट दूर व्हायलाच पाहिजे. कसं आहे ना, मनामध्ये काहूर उठलं ना की काय करायचं तेच काही कळत नाही. आणि मग शुभम, मी जे काय करते ते बरोबर करते ना? नाही, तुम्हाला जायची इच्छा झाली आहे ना, तुम्ही जाऊन दर्शन घेऊन या. बाकी कसला विचार करू नका, सगळं ठीक आहे. तुम्ही अगदी माझ्या मनातलं बोललात बघा. नाही, आता मी जाते ना अष्टविनायकाला, तेव्हा मी ह्यांच्याकरता पण नवस बोलणारच आहे. काय ना, ह्यांना आली काय झालं तेच काय कळत नाहीये. सारखी चिडचिड करतात,
कुठे कधी घरी वेळेवरती येत नाही, फोन उचलत नाहीत, कॉलेजमध्ये फोन केला तर कळते की कॉलेजलाच जात नाही आहेत. काय करायचं काहीच कळत नाही. मला त्यांची खूपच काळजी वाटायला लागली. तुम्ही कसली काळजी करू नका. तुम्ही रिलॅक्स माइंडने जा, दर्शन घेऊन परत या. तुम्ही येईपर्यंत मी इथली काळजी घेईन अगदी नीट. आता हे घरी परत आले ना की मी त्यांना खडसावून विचारणार आहे की तुम्ही कुठे गेला होतात म्हणून. आणि हो शुभम, हे कुंकवाचं त्यांना सांगू नका हा. नाही कारण त्यांना जर काही कुंकवाचं कळलं ना तर एक तर ते माझ्यावरती हसतील, मला जाऊ देणार नाहीत आणि म्हणतील की मला काय वेड बीड लागले की काय. सुलक्षणा, तू जरा अतिच करतेस. हे खूळ तुझ्या डोक्यात कोणी भरवलं? अहो खूळ वगैरे काही नाही, मला जावं असं वाटलं ना म्हणून जाते. सुलक्षणा, तुझे मिरवण्याचे वेड कधी थांबणार आहे? तुझ्या मैत्रिणी तुझ्या डोक्यात काहीतरी भरवून देतात आणि तू जातेस. बरं जातेस तर जातेस, फुकट जातेस का? 1700 भरलेत प्रदीप, ते तुला न विचारता. 1700 म्हणजे जरा अति होत. जाऊ द्या ना पाहुणीचे बाबा, पहिल्यांदा चालले आहेत त्या, जाऊ द्या ना. बोलले मध्ये तू दे ना 1700 रुपये. हा हिच्या 1700 रुपये नसतील तुझ्या, तरी मध्ये मध्ये बोलायची सवय जात नाही. आता मात्र तुम्ही अति करताय हा. अहो माझ्याकडे साठवलेले पैसे आहेत ना, त्याच्यातनं जाते ना मी. आणि मनापासून जावं असं वाटते म्हणून जाते. हा पण तुम्ही जर का नाही म्हणत असाल तर नाही जाणार मग. नाही मला तसं म्हणायचं नव्हतं, एकतर माझ्यापाशी वेळ कमी आहे. त्यात 2 दिवस तू डोळ्यासमोर नसणार, मला काही झालं तर. अहो तुमच्या काही जिभेला हाड आहे की नाही? नाही म्हणजे शुभम वंश आहेत नाही तेच थोड तरी. नाही म्हणजे हा रोमॅन्टिक पण फक्त माझ्या पुरताच का काय? आजकाल घरी यायला उशीर होतो ना म्हणून विचारते. काहीतरी काय बोलतेस, अगं जीभ एका रबर. नाही वंश, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की अहो आजकाल काय ना तुम्हाला यायला उशीर होतं ना, आणि मी तुम्हाला फोन करत होते तर तुमचा फोनही बंद होता. खूप ट्राय केला पण सारखा तुमचा फोन नॉट रिचेबल येत होता ना म्हणून. अगं असं काय करतेस, जाऊन जाऊन मी कुठे जाणार? ते आईने आज कॉलेजवर फोन केला होता तुमच्याशी बोलण्यासाठी, तेव्हा तिला कळलं की तुम्ही कॉलेजवर नाही आहात म्हणून. आज आज मी कॉलेजला गेलोच नव्हतो. अगं आज कॉलेजला जात असताना एक मित्र भेटला मुंबईचा, तुम्हाला सोडेस ना सरळ मला आपल्या घरी घेऊन गेला. अगो बाई, म्हणजे आज पटवर्धन सरांचा खाडा झाला तर. नाही म्हणजे पुण्याची हवा चांगलीच मानवलेली दिसते हा. आई चला निघावं लागेल आपल्याला, परत उशीर होईल. चला मी तुम्हाला स्टँड वर सोडतो. हो हो, आणि आता पाहुणी पण येईल इतक्यात तर तुम्ही दोघही चला. नाही 2 दिवस मी नाही आहे ना घरात, तेव्हा तिला सगळं काय समजावून सांगेन ना. मी जाते हा तयारी करायला. कधी कधी आईला काय होतं कळतच नाही रे, महिनोन महिने घरी बसायचं असतं, सांगितलं बाहेर जा तरी जाणार नाही. अचानक अष्टविनायक ट्रिपचं काढलं, मला काही कळलंच नाही. तुला काय झालं आता? तू काय बोललीस का? हो मी म्हटलं अष्टविनायकचं अचानक काढलं, आधी कळलं असतं तर मी लवकर आले असते ऑफिसमधनं घरी. बरं आल्यावर इतकी मोठी लिस्ट दिली बस स्टॉपवर, तुला काही बोलली होती का ती? नाही पण एका अर्थी बरं झालं त्या गेल्या. ते म्हणजे काय? नाही काय झालंय?
तू इतका अपसेट का वाटतोस? तुला परत कोणी काही बोललं का? नवने आपण कुठेतरी बसून बोलूया का? तो गुदमरल्यासारखं वाटतंय. ठीक आहे, चल आपण आपल्या नेहमीच्या ठिकाणी बसूया. मला असं काय होत आहे? आता हे सगळं वाढायला लागलंय. प्रिकॉशनरी स्टेज निघून गेली. मला आता खरंच वाटते की तुम्ही घरच्यांना सगळं सांगून टाकावं. तेवढं सांगू नका, मला नाही जमणार. घरच्यांना सांगायला मला नाही जमणार. पण का सर? आय मीन, ही स्टेज संपल्यानंतर तुम्ही कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी कुणापासूनही लपून राहणार नाहीये. हा आजार आपले परिणाम दाखवल्याशिवाय राहणार नाही सर. तुमचं असं हे थकत जाणं, एक एक करून तुमचे डोळे, नाक, कान, हात, पाय तुमची साथ सोडू लागतील. तुम्हाला घरच्यांची मदत लागेल, तुम्हाला त्यांचा आधार घ्यावाच लागेल. डॉक्टर, घरच्यांच्या मदतीशिवाय, घरच्यांच्या आधाराशिवाय आपल्याला काही नाही का करता येणार? माझी खूप इच्छा आहे की तुमची मदत करावी, पण मी 24 तास तुमच्यासोबत नाही राहू शकत ना. म्हणूनच मी म्हणते की तुम्ही घरच्यांना सगळं सांगून टाका. आणि मला खरंच कळत नाही की तुम्ही का लपवत आहे त्यांच्यापासून. का नाही त्यांना सगळं सांगून टाकत? सांगा ना, का नाही सांगत आहात त्यांना? घरी सांगायची वेळ आली वाटत. काय झालंय? मला माहितीये तुझ्या डोक्यात खूप विचार चाललेत. कसलं टेन्शन घेतलंयस का? हे बघ, सांगितलं नाहीस तर मला कसं कळेल? प्लीज सांग ना रे. आणि मी जर आज विचित्र वागलो तर तुला ऑड नाही वाटणार ना? म्हणजे प्लीज का, काय, केव्हा, कधी असं काही विचारू नको. मला प्रश्न नको विचारू प्लीज. ठीक आहे, नाही विचारणार. का, कधी, कशासाठी कुठलेच प्रश्न नाही विचारणार. शुभा, Oh,
माझ झालं आता झालं माझ काय झालंय तुला? मी तुला इतकं रडताना कधीच नव्हतं पाहिलं. तुला कसला त्रास होतोय का? मग मी आई बाबांशी बोलते, आपण लगेच निघूया तिकडनं. तू नेशील तिथे राहील मी, आपण जाऊया हे घर सोडून. तसं नाही आहे काही. तसंच शुभम, जर तू आज असं लहान मुलांचा घर अडला नसतास सांगत नाहीयेस मला. अगं खरंच तसं नाहीये. खूप दिवस रडलोच नव्हतो मन मोकळ, आज रडावं असं वाटलं. तुझ्या मिठीत रडलो, आता छान वाटतंय. हलक हलक निघूया आता. कितीही लपवलंस तरी तुझ्या मनात काय चाललंय हे कळतंय मला. ह्या सगळ्या मागे बाबा आहेत ना. बाबांमुळे तुला त्रास होतोय हे नक्की. आम्हाला कसं समजावू कळत नाहीये रे. चल आता निघू, आपण उशीर झालाय खूप. चल होय पाहुणे अगं काय, चल जावं लागेल आपल्याला घरी लवकर. आई नाहीये घरी, सगळं आपल्यालाच करावं लागेल. चल चल उशीर होईल. अरे प्रसाद, असा नुसता मख्खा सारखा बघत बसू नकोस. मी तुला हे जे गणित घातलंय ते सोडवायचं तर कुठला फॉर्म्युला वापरशील तू? मला सांग, तुला आधी गणित कळलंय का? हा गणित कळलं तर ते माणूस सोडवू शकतो, मग त्याचं उत्तर मिळतं. ए प्रसाद, नुसता टाइमपास करू नकोस. मी तुला इथे शिकवायला बसलोय, तुला त्याचं काहीच वाटत नाही का? अरे अभ्यासात प्रगती कर रे, म्हणजे मला तुझी चिंता लागून राहणार नाही. नॉर्मल नॉर्मल माणसासारखा वाग तू. बाबा काय झालं, किती चिडताय? प्लीज तुम्ही शांत व्हा, चिडचिड करू नका. गुंड्या जा तू, आपण नंतर बोलूया. मी घेते तुझा अभ्यास. हा काय झालंय तुम्हाला बाबा? आधी इतकी चिडचिड कधीच केली नाही तुम्ही, आता अचानक इतके चिडताय, इतके रागावताय त्याला. तुम्हाला प्रसादचा प्रॉब्लेम माहितीये ना आधीपासून बाबा, मग तरी असं का वागताय? प्रत्येक पालकाला असं वाटतं की आपल्या मुलाने शिकून मोठं व्हावं, मेरिटमध्ये यावं, पण म्हणून त्या मुलाला काय वाटतं हे महत्वाचं नाहीये का? अगं प्रसादनं खूप शिकावं, मोठं व्हावं एवढी साधी अपेक्षा आहे माझी. ही साधी अपेक्षा करण्यात माझी काही चूक होते का? मी असं कुठे म्हटलं बाबा, अपेक्षा करावी पण समोरचा कसा आहे हे लक्षात घेऊन. आपल्याला प्रसाद कसा आहे ते माहिती आहे ना. आता काहीतरी बिनसतंय, कुठेतरी काहीतरी चुकतंय हे सगळ्यांनाच कळतंय. आणि माझा विश्वास आहे की सगळं ठीक होईल, पण थोडासा वेळ तर लागेल ना बाबा. तोच नाहीये ना माझ्यापाशी, पुरेसा वेळ नाही, पुरेशी ताकदही नाही. मी तर डोकेफोड करतोय, त्याची कुणाला काही किंमत आहे का? आणि किंमत कळेल तेव्हा खूप उशीर झालेला असेल. असं नका ना बोलू बाबा. ठीक आहे जाऊ दे, तुम्ही तुमचा राग शांत करा. शांत झालात की परत बोलू आपण. बघितलंस अशी चिडचिड करतात हल्ली. हल्ली रागावर कंट्रोलच नाही राहिला त्यांचा. मला मान्य आहे की सगळ्यांना असं वाटतंय की प्रसादने शिकून मोठं व्हावं, पण बाबांची इच्छा आहे की त्याने उद्याच मेरिटमध्ये यावं, उद्या चॅम्पियन व्हावं. कसं होईल रे असं? काय करायचं मला तर कळतच नाही. जाऊ दे, तू फ्रेश हो, मी जेवणाचं बघते. आणि ऐक ना, प्रसादशी बोल ना जरा, त्याचा मूड ऑफ झालाय. मी बोलतो. आलेच.
आम्ही तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी उचललेली आहे. तेव्हा तुम्ही फक्त घर बसल्या आता स्टार प्रवाहाचं यूट्यूब चॅनल बघायचं आहे आणि मुळात आधी ते सबस्क्राईब करायचं.